काँग्रेसचे नेते व चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यातर्फे ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे. या विषयांच्या संदर्भात आज बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंतोली पोलीस स्टेशन यांना बाळू धानोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. तर यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनमध्ये मागणी हीच आहे की एक चंद्रपूरचे खासदार आहे धानोरकर म्हणून, त्यांनी जे देवेंद्रजी आमचे जे नेते आहे त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे 13 तारखेला रात्री जे त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे केलं आहे की बामणांच्या पोटी येऊन तुम्ही अगर याल तर तुमचं काहीतरी भलं इथे होऊ शकते. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्यासारखा साधारण कार्यकर्ता या भारतीय जनता युवा मोर्चा या भारतीय जनता पार्टीमध्ये जुळला आज मला किमान 10-12-15 वर्ष झाल्या. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला त्यांनी कुठे इथपर्यंत आज नागपूर शहराची जबाबदारी दिली आहे आणि आज दलित समाजाच्या माणसाला त्यांनी म्हणजे दलित समाजाचे जे काही काम असतील किंवा काही असतील सर्वांचे एक नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांना ओळखले जाते. आणि या पद्धतीने अगर समजा कोणी बोलत असेल त्यांच्या विषयावर तर आम्ही हे कदापि भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातर्फे आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांना प्रति जे उत्तर देणार आहे. आज आम्ही धंतोली पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांना रिक्वेस्ट केली आहे की पत्राद्वारे की बा जे काही त्यांनी बोलल्या त्याच्यावर कडक कारवाई करावी. आम्ही त्यांना हप्त्याभरांचं सांगितलं की हप्त्याभरात त्यांच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी, त्याच्यावर जे निष्कर्ष निघन त्याच्यावर कारवाई करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी. नाही तर त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा एक मोठा आंदोलन किंवा एक मोठा आक्रोश अगर झालं तर त्याची जबाबदारी स्वतः हे धानोरकर राहतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो.